खिलारी आय केअर महाराष्ट्रात प्रथमच एसीलोर डिजिटल मशीनद्वारे नेत्ररोग तज्ञांकडून मोफत नेत्र तपासणी, चष्मे आणि सनग्लासेस फक्त रुपये 295 पासून सुरू। श्रिया डोळ्यांचा दवाखाना संगमनेरमध्ये प्रथमच कार झायस जर्मनी या मशीनद्वारे अत्याधुनिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि फेको शस्त्रक्रिया रुपये फक्त 5,000 पासून सुरू। शॉप नंबर 1 जोशी प्लाझा इमारत, संगमनेर एसटी स्टँडच्या बाजूला, संगमनेर जिल्हा अहमदनगर। संगमनेर तालुक्यातील साकूर या ठिकाणी 29 मे रोजी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कोरोना आढावा बैठक घेतली। नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, तसेच माझं कुटुंब माझी जबाबदारी याचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं। तर कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती देखील त्यांनी वर्तवली आहे। यामुळे वयस्कर मंडळींसह लहान मुलांचीही काळजी घ्यावी असंही त्यांनी म्हटलंय। राज्य सरकार हे कोरोनाचा सामना करण्यासाठी सदैव तत्पर असल्याचं देखील महसूल मंत्र्यांनी सांगितलंय। डॉक्टर आपले असं सत्कार आपण केला, त्यांना मदत करणारे सर्व आणि आपल्या सर्व अंगणवाडीच्या सेविका असतील, आशाताई असतील, या कोरोनाच्या लढाईत भाग घेणारे सर्व आपण सर्वत्र बघितले। प्रथम तर मी तुमच्या आत्तापर्यंत केलेल्या कामाचं कौतुक करतो, अभिनंदन करतो। काही चांगलं काम तुम्ही आत्तापर्यंत केलेलं आहे। डॉक्टर भैरंदे यांचं अभिनंदनच केलं पाहिजे की मराठा आरक्षणाचा मुद्दा हा चर्चेनं सुटेल तर इंधनवाढीसाठी संपूर्णपणे केंद्र सरकार जबाबदार आहे असंही महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितलंय। खरं असं असं काही नाही, सगळे काही प्रश्न चर्चेनं सुटत असतात, हा प्रश्न सुद्धा चर्चेनं सुटेल, सगळ्यांना योग्य न्याय दिला जाईल। पेट्रोल 100 रुपयाच्या वर गेलं हे तर सगळं सर्वसामान्य माणसाच्या खिशाला चटका देणार आहे, कारण त्याच्यातून प्रत्येक गोष्ट महाग होत असते। फक्त ज्यावेळेस 45 रुपयाचं 50 रुपये पेट्रोल झालं डॉक्टर मनमोहन सिंगाच्या काळात, त्यावेळेस रस्त्यावर येणारे आता 100 पार झाल्यावर गेले कुठे यांचा शोध घेतला पाहिजे। आतापर्यंत साकूर ग्रामीण रुग्णालयाच्या मार्फत 7,000 लोकांचं लसीकरण झालंय अशी माहिती साकूर गावचे सरपंच शंकर खिमनर यांनी दिली। याप्रसंगी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन बाजीराव पाटील खिमनर, भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित खिमनर, प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे, साकूर ग्रामीण रुग्णालयाच्या अधिकारी डॉक्टर वैरागर, डॉक्टर सारिका धुळगंड, तसेच साकूर पंचक्रोशीतील इतर गावांमधील कोरोना समिती सदस्य, ग्रामसेवक, सरपंच, आरोग्य अधिकारी यांची उपस्थिती होती। रमजान शेख, सी न्यूज मराठी, साकूर।